వింటాను. అంతే గొప్పగా మళ్ళీ కొత్త ఎయిట్ గ్రామ్ आपला खाता उघडायचा पावर स्पेशल पहिला षटक पावर प्ले आहे. दोन खेळाडू बाहेर राहतील, बाकी सर्व खेळाडू आत राहतील. नाव संख्या झालेले एक बिना गडी बास पुन्हा गोलंदाजी तयार. सुशांत सामना करेल वेंकट. आपला आज खाता उघडायचं आहे दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना चालू आहे. सुशांताचा पुढचा चेंडू एकही झालं मोठा चेंडू मोठा चेंडू. नाव संख्या एक बिना गडी बास पुन्हा गोलंदाजी तयार. वेंकट सामना करेल सुशांत त्याच्या पुढचा चेंडूचा. बरोबर आहे ना सुशांत वेंकट आला उजव्या त्याने उजव्या अजून टाकलं चेंडू सरळ मारले आमच्या दिशा सरळ मारले फक्त एक धाव मिळेल एक धाव. बरोबर संघाची धाव संख्या झालेली आहे दोन गुन्हागडी पाच. पुन्हा गोलंदाजी तयार. सुशांत सामना करेल बनता एक गांधी खेळत आहे. दोन्ही पहिल्यांदा आपापले काटे उघडून खेळत आहे. धाव संख्या दोन बिनागडी पाच. पुन्हा गोलंदाजी तयार. सुशांत उजव्यात आणि उजव्या दोन्ही गोलंदाजी करत आहे. बनतायला सरळ टाकला चेंडू बनतायला स्लिप केलेला आहे आणि हा ताब्याने कैद आलेला भेद सोडलेला आहे. एक जीवदान दिलेला बनतायला पाहूया या जीवदान व्यक्तित्व फायदा घेत आहेत. सुशांत जरा नाराज झालेले आहेत कारण आघाडीचा फलंदाज घेऊन चार चेंडू झालेले आहेत तीन धावा झालेल्या आहेत एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सुशांत देता वेंकय्याला उजा त्याने उजा घेऊन टाकला चेंडू आणि हा दुसरा जीवदान दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळालेला आहे. एसटीचे धोकावता वाचलेला आहे. अचूक गोलंदाजीचं प्रदर्शन सुशांत यांनी केलं होतं. थोडेसे नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षणामुळे कारण लगातार दोन चेंडूवर दोन्ही फलंदाजांना जीवदान दिलेलं आहे. या दोन्ही जीवदानाचे कितपत फायदा घेत आहेत दोन्ही फलंदाज वेंकट आणि बंता. नवीन गोलंदाज आलेले आहेत जमीन सामनाकडे बंता दोन धावांवर खेळत आहे. दोनच आपला वैयक्तिक पहिल्या षटकातील आणि सामन्यातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वेंकय्याला खूपच नाराजीकर आहे आणि वाईट बॉल घोषित केलेला आहे. इतर धावसंख्येत एक दोनचे बॉल धावसंख्या झालेली आहे चार बिना घडी बा. दुसराही चेंडू वाईट बॉल टाकले घोषित केलेल्या पंचांनी धावसंख्या झालेली आहे पाच बिना घडी बाद एक षटक संपले. दुसऱ्या षटकातील लगातार दोन चेंडू हे वाईट बॉल टाकण्यात आलेले आहेत. गणेशाचा पुढचा चेंडू बनतायला एक धाव एक धावन आहे. अचूक गोलंदाजी क्षेत्ररक्षण नाही. बाबू यांनी खरोखरच अक्षर चेंडू अडवलेला आहे. आपल्या संघाच्या दोन धावा त्यांनी वाचविलेल्या आहेत. पुन्हा एक धाव मिळेल एक धावावर समाधान. एक
दोन तीन दोन पाच गावात झालेले आहेत गणेशांच्या वैयक्तिक पहिल्या शतकातील तिसरा चेंडू. गाव संख्या भागाने आज बिना घडी पाच पुढचा चेंडू व्यंकय्याला विद्यार्थ्याने उद्यापासून गेलेलं खूपच बाहेर वाईट बॉल घोषित केलेला आहे. इतर गावसंख्येत एक गावची बाहेर गावसंख्या झालेली आहे 9. व्यंकय्याला पुढचा चेंडू व्यंकय्या दुसऱ्या मारलेला आहे एक धावांवर. संघाची धावसंख्या झालेली आहे 2 अंकामध्ये म्हणजे 10 झालेली आहे. धावसंख्या 10 बिना गडी 5. गणेश येतो पुढचा चेंडू व्यंकय्याला. तीन चेंडू झालेले आहेत, दोन चेंडू बाकी आहेत. धाव संख्या झालेली आहे 13 तीन गडी 5. बाबू याचा पुढचा चेंडू बंटायला विद्यार्थ्यांनी विजयवादिनी गोलंदाजी करत आहे. बाबू म्हणता यायला
आणि हा व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. इतर धावसंख्या 2 धावसंख्येवर धावसंख्या झालेली आहे 18. तिसरा षटक पुढचा चेंडू बाबू याचा एक धाव बरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 20 बिनागडी 5. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू बाबू याचा व्यंकयाला विद्यार्थ्याने उजवाजून टाकला. चेंडू एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 21. धावसंख्या झालेली आहे 21. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू बाबू याचा फंटायला चेंडू कटवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू कपेत नाही दुसऱ्या गोष्टी अशी जाता देखील झाले. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाबू याचा एक धाव आहे. त्या एक धाव बरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे.
बाबू सामन्याकडे बंटा प्रारंभिक फलंदाजे आक्रमक फलंदाजी करत आपल्या संघासाठी आणि त्याला चौकट फक्त अनेक धाव तीन धाव संबंधित आलेला यश आलेला उत्कृष्ट पाठवलेले आहेत एक धाव बरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 23 दिनागडी 5 उरलेल्या 4 चेंडूवर कितपत दहा धमा करतो व्यंका पाहूया चौथ्या षटकातील दुसरा चेंडू व्यंका येतो आणि हा व्यंका बाप भरला आहे
प्रयोग झालेला आहे. पहिला चेंडू सुशांत याला विद्यार्थ्याने उद्या टाकलेला चेंडू सामना करेल बाबू. उजवा आता गोलंदाज आहे, उजवा बाजूने गोलंदाजी करत आहे. लागून गेलेला आहे
ईदगाह ईदगाह ಗರಿದ हो अजून एक वाईट टाकल्यावर प्रसाद पांचाळ यांना बक्षीस जाहीर झालेलं आहे. एवढे करायचं 100 रुपयाचं बक्षीस जाहीर.
चटकातील दुसरा चेंडू बापू याला चेंडू पहिला सांगितलं की चेंडू झालेला आहे, दोन चेंडू बाकी आहेत, दोन चेंडू वर किती धावा जमा पाहायचा आहे. अचूक गोलंदाजीचा प्रदर्शन विकास सोळा झालेला आहे. आम्ही आपल्या चौथ्या षटकातील पहिल्या चेंडू दुसऱ्या चेंडू